त्याचप्रमाणे सन्माननीय श्री मोहनदादा पाटील साहेब द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा, त्याचप्रमाणे मयालय बंगाली कारुसेठ नंदाखाल, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री रंजनजी पाटील साहेब यांच्या मार्फत जर पाहिले ही मालिकाविची सायकल आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री अभिजितजी सांगळे साहेब तालुका समन्वयक वसई विधानसभा, त्यांच्यासुद्धा मुलाचं सहकार्य लाभलं आहे आणि त्याचप्रमाणे ते व्यासपीठातसुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री पुरुषोत्तम कवळी कवळी बिल्डर्सचे, त्यांच्यासुद्धा मुलाचं सहकार्य राहिलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री राजनजी पाटील साहेब माजी नगरसेवक वसई विरार महानगरपालिका, त्यांच्यासुद्धा मुलाचं सहकार्य राहिलं आहे. त्याचप्रमाणे स्काय टच ब्रॉडबँड, त्यांच्या माध्यमातून आपण इंटरनेट सेवा पाहिली, अति चांगलं समालोचन आपण जर पाहिलं पहिल्या दिवसात सन्माननीय श्री जयतजी भोसलेजी. त्याचप्रमाणे आज शेवटच्या दिवसात श्रीमान दीपेश मानेश्वर सुद्धा अवेलेबल होते. त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक कम कॉमेंटेटर ज्याने अप्रतिम कामगिरी राहिले ते म्हणजेच सहयोग निजाई, त्यानंतर आमचे पंच आणि त्याचप्रमाणे आमचे मेन कॅमेरा वर्क आणि आमचं यूट्यूब प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलंय ते म्हणजेच पाटील नेटवर्कचे एंटायर टीम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं कौतुक आणि मनापासून अभिनंदन करतोय. आपण वळतोय या प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. तर मात्र आजच्या दिवसात आपल्या गोड आवाजानं ज्यांना बहरदार कामगिरी केले आणि एकंदरीत या स्पर्धेला चार चांद लावलेत ते आमचे साथी समालोचक सिनियर समालोचक आणि आमचे जवळचे मित्र आणि त्याचप्रमाणे त्यांचा पेशा सुद्धा शिक्षकाचा आहे. मी स्वतः एक शिक्षक, ते सुद्धा शिक्षक आणि एक चांगली बॉन्डिंग पाहायला मिळाली आहे. तब्बल 4 वर्षाचा कालावधीचा वेट पाहावा लागलाय आणि त्यांच्यासोबत मात्र सुवर्ण संधी प्राप्त झाली ते म्हणजे आमचे सन्माननीय श्रीमान दीपेजी अनंत माने सर. जोरदार टाळ्यांना स्वागत करूया. इकडे मात्र त्यांचा केला जातोय स्वागत आणि सन्मान. ग्रामपंचायत सदस्य मणिजी निजाई यांच्या हस्ते मात्र या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे. थँक्यू डी सी मास्टर. आज दिवसभरामध्ये समालोचन करताना कुणाचा चुकून मुखातून अवमान झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आपलंच म्हणून आपण माफ करा. यानंतर पुढील सन्मानाकडे वळतोय आपण, ज्यांनी गेली 4 दिवस या स्पर्धेला चार छान लावले आहेत, आपल्या अमोघ वाणीनं या स्पर्धेला गोड आठवणी दिल्यात त्या आमचे सहकारी शिक्षक मित्र आदरणीय नीरज बेनबंसी यांचा देखील आपण सन्मान करतोय. मी विनंती करतो आदरणीय विजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय त्यांचा सन्मान. नीरज सर महिंदर पश्चिमेकडे विशेष क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शिक्षणाची सेवा करतात, थँक्यू. यानंतर पुढील सन्मानाकडे वळतोय आपण, ज्या ठिकाणी या गावातून एक नवा समालोचक मित्र आम्हाला मिळतोय ज्यानं या स्पर्धेला गुणलेखन आणि समालोचक अशा दोन भूमिकांमध्ये चांगलं काम केलंय अशा सहयोगचा आपण सन्मान करतोय. यस वेलकम सहयोग. आदरणीय सन्माननीय सुनील भाई यांच्या शुभ हस्ते आपण सहयोगला सन्मानित करतोय. व्हेरी वेल डन. सहयोग गरजेचा आहे. आपण जेव्हा स्पर्धा करत असतो तेव्हा समालोचकांचं अवलोकन करून नवीन परिभाषेमध्ये समालोचक आम्हाला मिळतात ही एक चांगली गोष्ट आहे आणि शनिदेव कृपा आकाशीनं एक समालोचक घडवला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान मी थांबतोय, पुढील कार्यक्रमाकरिता मला निघायचं आहे त्यामुळे मी इथून रजा घेतोय. पुन्हा एकदा मान्यवरांचं आणि आयोजकांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. ओव्हर टू नीरज सर. धन्यवाद. मात्र काही कारणास्तव आपल्या कामानिमित्तानं दीपे सर रजा घेत आहेत. पुन्हा एकदा मी आयोजकांचं
आणि तमाम ग्रामस्थांचं मागच्या 4 ते 5 वर्ष झाले मला आमंत्रित करतात आपण विविध स्पर्धेच्या माध्यमातून, तर त्यासाठी मात्र खूप सारे आभार व्यक्त करतो मना हृदयाच्या अंतकरणापासून. कारण की ज्यावेळेला सुरुवात केली समालोचनाची, सुरुवात माझी जर पहिली विरार भागातूनच झाली, त्यानंतर मात्र सातत्याने या विभागात समालोचन करण्याची संधी मिळाली, तर पुन्हा एकदा तुम्हा आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि अशी संधी येणाऱ्या काळात मिळत राहील ही सुद्धा अपेक्षा करतोय. तर वळूया आपण प्रेझेंटेशन सेरेमनीकडे आणि सन्मानाकडे. सन्माननीय सुनीलजी मेहर यांचा मात्र सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय माकाभाई आमचे यांना की आपण सन्मानित करायचंय सुनीलजी मेहर यांना. एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक स्मृतिचिन्ह सन्मान चिन्ह दिलं जाते. तर आयोजक म्हणून आणि पंचांची भूमिका निभावत असताना विविध कामं पार पाडलेत असं धनंजय निजाई आणि तर सन्मान्यशी मनीजी निजाई यांचा मात्र सत्कार केला जातोय. धनंजय निजाईला विनंती करतोय आपण यायचे. त्यानंतर मात्र आमचे पाटील नेटवर्कचे एंटायर टीम ज्यांना अफलातून कामगिरी केलंय, एक एक क्षणचित्र ज्या प्रकारे टिपलंय एकंदरीत लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाटील नेटवर्कचे जे काम केलंय, आमचं कॅमेरामॅन असू द्या, आमचे डिजिटल स्कोरर असू द्या, ज्या ज्यावेळेला गरज भासले, ज्यावेळेला करंट सिच्युएशन होती, रेफर केलं जात होते, त्यावेळेला मात्र ज्या प्रकारचं टेलिकास्ट केलं गेलंय त्यांचं सुद्धा करूया ते मात्र यथोचित मानसन्मान. मी विनंती करतोय पाटील नेटवर्कचे रिप्रेझेंटेटिव्ह सन्मान्यशी मिलनजी वैद्य यांना विनंती करतोय आपल्या हस्ते मात्र पाटील नेटवर्कचा जे सन्मान करायचंय. अति चांगलं कामकाज राहिलं त्यांच्या माध्यमातून, तर नक्कीच त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे त्यांना सपोर्ट देत राहा. रे होते आमचे पाटील नेटवर्क जाणं अति चांगलं लाईव्ह टेलिकास्ट केला, अति चांगलं कॅमेरा वर्क, पुन्हा एकदा मनापासून कौतुक आणि आभार. त्यानंतर आमचे डीजे मास्टर डीजे ओम साईराम अति चांगलं साऊंड सिस्टीम. त्यानंतर पाहिला गेला अतिशय सुमधीर संगीताचं कलेक्शन ज्यांच्या मार्फत पाहिलं गेलंय. तर डीजे ओम साईराम यांचा मात्र सन्मान केला जातोय. भविष्य निजाई यांना विनंती करतो आपल्या हस्ते सन्मानित करायचंय. अति चांगलं कामकाज राहिलंय, साऊंड सिस्टीम असू द्या, सुमधुर संगीत असू द्या आणि आम्ही समालोचक म्हणून कोणामुळे काम करू शकतो तर या डीजेच्या माध्यमातून, या साऊंड सिस्टमच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा करूया पुन्हा एकदा मनापासून कौतुक आणि आभार. आणि एकंदरीत या स्पर्धेतील ऑलराऊंड कामगिरी पाहणारे स्वतः प्रामुख्याने आयोजक पंच असू द्या, सर्व संघांना आमंत्रण करणं असू द्या, सर्व आलेल्या पाहुण्यांची दखल घेणं असू द्या, त्यांचा मान सन्मान असू द्या, याची दखल घेणारे आमचे लाडके अजितदादा पाटील यांचा मात्र इकडे सन्मान केला जातोय. यक्कीच
उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे त्यांची सुद्धा, आणि अशाच प्रकारचं सहकार्य राहिलं आहे ते म्हणतायत ना कशाला, पण मात्र महत्वाचं काम केलंय आणि स्पर्धा पार पाडण्यात मोठं सहकार्य लागलंय ते म्हणजे अजयदादा पाटील यांचा सन्मान केला जातोय. आणि आता मात्र आपण वळतोय फायनल प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी कडे. एकंदरीत चार दिवस ही स्पर्धा पाहिली, अतिशय चांगल्या रीतीने स्पर्धा मैदानाच्या आत पार पडली गेली. अनेक दिग्गज संघ, एक गाव एक असू द्या, ओपनगडातून असू द्या, मास्टर्स असू द्या, अतिशय चांगला खेळ राहिलाय. एकंदरीत संघांचा विजय पराजय राहिलाय, पण मात्र अंतिम क्षणी जर पाहिलं क्रिकेट जिंकलंय ही मात्र सन्मानाची गोष्ट आहे आणि सुखाची गोष्ट आहे. तर जोरदार ज्या ज्या संघांनी मात्र या स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केलाय त्या तमाम संघांचं पुन्हा एकदा आभार आणि खूप सारं कौतुक आणि खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजकांच्या वतीनं, आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं. तर पण वळतोय या प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे, जिथं पहिलं सन्मानित केलं जाईल द बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. हु इज दॅट? एनीवन गेस? हिंट देतो एक, ज्यानं वाईडी स्लॉटला उभं असताना क्रुशल सिक्स रोखली गेली होती आणि मात्र एक सुंदर झेजवा टिपला होता, तो आहे सातपटी इलेव्हनचा वीरेंद्र, माफ करा. वीरेंद्र बापरे, अतिशय चांगला सेव त्याच्या माध्यमातून राहिलाय, तो ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. अफलातून तिकडे मात्र रिफ्लेक्सेस पाहायला मिळाले शेवटच्या क्षणी, तो ठरलाय या मॅचचा, या एकंदरीत मालिकेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. तो मात्र काही अंशी अवेलेबल नाही आहे, मात्र त्याचा पती निधी इकडे पाठवण्यात आलेलाय. संयोग निजाई यांच्या हस्ते मात्र इकडे सन्मानित केलं जात आहे. तर हा होता आमचा बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट. त्यानंतर पाहिलं जर गेलं, आता आपण वळतोय बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. हु इज दॅट? एनी गेसेस? अनालिसिस सांगतोय, ज्यानं सात विकेट घेतलाय, बेस्ट बॉलिंग फिगर जर पाहिल्या, चार विकेट आणि आठ रन दिल्यात. आठवलं का? संघ आहे दीप साई, पंकज. तर अगोदर जर पाहिलं तर फक्त ट्रॉफी होती, पण मात्र करूया खूप सारे आभार आणि कौतुक ते म्हणजे व्ही स्पोर्ट्स आणि मात्र एक शूज बेस्ट बॉलरसाठी प्रदान केलंय. तर मनीष निजाई यांना मी विनंती करतोय आपल्या हस्ते पारितोषिक बहाल करायचे. पंकज थोडी चर्चा करूया. बोला रे. तर पुन्हा एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर जर पाहिला गेला उत्कृष्ट फलंदाज आणि एकंदरीत गेल्या चार दिवसात ज्या प्रकारची आतिषबाजी झाली चौकार षटकारांची, 200 जास्त बाउंड्रीज या मालिकेत आले, म्हणजे एकंदरीत गोलंदाजी कत्तल केली गेले असं म्हणायला हरकत नाहीये. तर कोण असेल बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट? एनी गेसेस? अनालिसिस सांगतोय, ज्यानं चार विकेट सुद्धा घेतल्या, एक मोठी इनिंग सुद्धा खेळले, तब्बल नाबाद 48 रनची,
तो ठरला या बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट नन अदर दॅन शुभम. दीप साई इलेव्हनचा शुभम ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट. एक ट्रॉफी आणि व्ही स्पोर्टच्या माध्यमातून प्राप्त झालेली एक शूज. या शुभम कोणीच बोलायला तयार नाहीये. त्यानंतर वळूया आपण वैयक्तिक बक्षिस थांबवतोय. आता वळूया आपण टीम बक्षिसांकडे. त्या स्पर्धेत एकंदरीत चांगली कामगिरी सर्व संघांची राहिली पण शेवटच्या क्षणी जर पाहिलं चतुर्थ पारितोषिक ज्यांनी पटकावलंय तो संघ आहे 7x11. विनंती करतोय एंटायर टीमला त्याच्या कर्णधाराला आपण यायचे. भव्य दिवस शनिदेव चषक आणि रोख रक्कम 21,000 तो ठरलाय उत्तेजनार्थ या स्पर्धेतील नन अदर दॅन 7x11. तर मी आमचे लाडके माका भाई यांना विनंती करतोय आपल्या हस्ते हे पारितोषिक वितरित करायचे 7x11. अति चांगली कामगिरी राहिली होती पण मात्र शेवटच्या क्षणी कुठेतरी नशिबाची साथ जी हवी होती ती लाभली नाहीये. थोडं सत्रक्षण सुद्धा खराब राहिलं आणि त्याच्यामुळे मात्र समाधान मानावं लागतंय ते म्हणजे चतुर्थ पारितोषिकावर तो म्हणजेच 7x11. भव्य दिव्य चषक आणि रोख रक्कम 21,000. कर्णधार थोडस आपण बोलूया थोडस बोलूया जास्त नाही वेळ घेणार आहे. तर काय वाटतंय कुठे चूक झाली एकंदरीत शेवटच्या क्षणी मात्र पराभूत स्वीकारावा लागलाय. आम्ही जे दोन आयकॉन घेतले होते त्यांनी सुद्धा चांगला प्रयत्न केला परंतु तीन गोष्टी आमच्या थोड्याशा बॅड लक झाल्या. आमचे दोन्ही आयकॉन रनआउट आउट झाले. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकात शेवटच्या चेंडूवर षटकार आले आणि आमच्या एका खेळाडूने जे दोन जेल सोडले तिथे कोणते ह्या तीन गोष्टी आमच्यासाठी थोडंसं दुःखद झाल्या आणि त्यानंतर आम्ही बॅकफूटला गेलो आणि तिथे आम्हाला पराभव चाकायला मिळाला. आणि एकंदरीत पाहायला गेलं ओव्हरऑल खेळ ज्या प्रकारे राहिलाय या मिसफील्ड आणि इतर काही गोष्टी होतच असतात जर त्या गोष्टी पण घडत असतात कधी नशीब साथ देतं नाही देत आहे पण ओव्हरऑल ज्या प्रकारे परफॉर्मन्स राहिलाय तुमच्या संपूर्ण संघाचा त्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही खुश आहात की नाही काही अंशी जर पाहायला गेलं तर. खरंच आनंद आहे आम्हाला. माझ्या 11-11 खेळांनी चांगला प्रयत्न केला स्वतःचे 100% या मैदानावर दिले. चांगला प्रयत्न करा आणि पुढच्या वेळी नक्की आम्ही अजून चांगला आमच्या चुका सुधारू आणि इथे पहिलं प्रथम पारितोषिक मानण्याचा प्रयत्न करू. नक्कीच इकडे मात्र जाहीर झालंय की यावेळेला जर पुचवला शनी चषक आला तर आमची एंट्री मात्र कन्फर्म असणार आहे मात्र सांगितलंय आणि प्रवेश सुद्धा जाहीर असणार आहे. तर पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा पुढील फेरीसाठी तुमच्या. आणि सर्वप्रथम आम्ही शुक्रवारी आलो होतो आणि आज आलो आयोजकांचा आभार कारण खूप चांगलं सुंदर असं मैदान आहे आणि आयोजन अप्रतिम झालं त्यामुळे पूर्ण मी या कमिटीचा आभार मानतोय. सुंदर आयोजन धन्यवाद धन्यवाद. आणि काय प्रतिक्रिया दिले आणि एकंदरीत तुम्हा पुन्हा पूर्ण एंटायर कमिटीचं ज्या प्रकारे तुम्ही खेळपट्टी बनवली आणि ज्या प्रकारे ग्राउंड मेंटेन केलंय ना प्रत्येकाने या गोष्टीचं कौतुक केलंय. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्व एंटायर कमिटीचं मी पुन्हा एकदा कौतुक आणि अभिनंदन करतोय की अशा रीतीने खेळपट्टी आपण बनवले आणि मैदानाने ठेवले. त्यानंतर मात्र तृतीय क्रमांक ज्याने पटकावलाय ते म्हणजेच 40+ मास्टर्स नन अदर दॅन मैत्री पालघर. अतिशय चांगलं जर पाहिलं तर खेळ राहिला तर त्यांच्या माध्यमातून काही अंशी जर पाहिलं तर ते षटकार तर ज्या प्रकारे शुभमने फलंदाजी केली होती तिथे मात्र बॅकफूटला गेले आणि काही अंशी जर पाहिलं तर शेवटच्या क्षणी मात्र पराभूत पत्करावा लागतोय. मात्र पुन्हा एकदा कौतुक आहे या मास्टर मास्टरचं
गांभी म्हणून मास्टर आहोत हे मात्र दाखवून दिलं त्यांच्या खेळीतून. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून कौतुक करते, कारण की ज्या प्रकारे आपण खेळ दाखवलाय ना की युवा खेळाडूला लाजावल अशा प्रकारची खेळी झाली तुमच्या माध्यमातून. तर सन्मान्य श्री अभिजित सांगळे साहेबांना विनंती करते आपल्या स्टेप बक्षीस द्यायचे. रोख रक्कम तब्बल 31,000 रुपये आणि या शनी प्रवेश शिक्षक तर इलियास जी आपल्याला विनंती आहे थोडस आपण चॅट करूया. तर प्रेक्षक आणि खेळाडू जोरदार ताळ्या होऊन जाऊन त्यांच्या 40+ मास्टर्ससाठी काय आपल्यातून खेळ राहिले त्यांच्या माध्यमातून. यस, आपण कालचा दिवस गाजवलाय, खूप काही चर्चा केली, जास्त काही बोलणार नाही आहे मी, कारण की खूप सारे प्रश्न अगोदरच केले जेव्हा जेव्हा वेळ मिळालाय मला, आणि खूप सारी तुम्ही तुमची प्रतिक्रिया सुद्धा दिलाय. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर या युवा खेळाडूंना तुमचं काय मार्गदर्शन असणार आहे, कशाप्रकारे फॅमिली, कशाप्रकारे आपलं कामकाज, कशाप्रकारे आपलं क्रिकेट, आपला छंद जोपासला गेला पाहिजे, त्याबद्दल मात्र आपलं मत आणि काय गायडन्स द्याल एकंदरीत आमच्या युवा खेळाडूंना. युवाना तर गायडन्स मी देणारच आहे, पण सर्वप्रथम जे आम्ही 40+ खेळाडू, आज 40 आहे, आज मी 55 आहे, आम्ही क्रिकेट खेळतो. आम्ही क्रिकेट खेळतो त्याच्यापण एक कारण आहे, कारण आम्ही स्वतः क्रिकेट खेळतो की बाबा 55+ खेळतो, हा 40 खेळतो, त्याच्या मागचं कारण काय आहे? तर त्याच्या मागच्या कारण काय, आमची फॅमिली, आमच्या बायका जे आम्हाला सपोर्ट करतात. आम्ही रात्री 4 पण खेळायला गेलो होतो, बिचारे 3 उठून ना ते आम्हाला जेवण वगैरे असं पण करून देतो. आम्ही रात्री 2 पोहोचलो तरी त्यांची वाट बघते आणि आम्हाला सहकार्य करते. त्यांचे सहकार्याशिवाय आम्ही खेळू शकत नाही 40+, कारण आम्हाला खुजली आम्ही दांडी मारतो, आम्ही काम नाही सोडतो, खेळायला येतो, पण संपट एक आमच्या मागे त्यांच्या हात आहे, ते त्यांचा सपोर्ट सहकार्य आम्हाला, म्हणून आम्ही 40+ क्रिकेट खेळतो. म्हणून एकदा टाळ्या आमच्यासाठी नाही, आमच्या बायकासाठी वाजली पाहिजे. आणि यंगस्टर, नो डाऊट, आजकालचे यंगस्टर त्यांच्या अतिप्रथम खेळ आहे, अतिउत्तम खेळ. आम्ही होतो, आमच्याकडे 3-4 शॉट्स होते, आम्ही खेळलो खेळायचे, पण आता यांचे बैठक शॉट फिरून मारतात, आम्हाला वेळे करतात, दुसरं काय ना, अतिउत्तम खेळा, चांगले खेळा, तुम्ही मेहनत करा, पुढे जा तुम्ही, बेस्ट ऑफ लक. तर हे होते इलियासजी, वय वर्ष 56 आहे मित्रांनो, पण मात्र ज्या लेवलचं कमिटमेंट आहे ना, अँड इफ यू नो डाऊट हायएस्ट रन गेटर ऑफ टुर्नामेंट आहे ते, ज्या प्रकारची फलंदाजी दिली त्यांच्या माध्यमातून. यूज राउंड प्लस वन्स अगेन टू इलियासजी, काय आपल्यातून फलंदाजी. तर काय वाटतं एकंदरीत, कुठे काय चुकलंय किंवा काय नशिबाची साथ किंवा गेम कशा प्रकारे राहिलाय एकंदरीत, त्याबद्दल आता बोलूया. धन्यवाद, मला जो मान सन्मान आज मिळाला आहे, आणि 40+ मी जेव्हा पण खेळायला चालू केलं आहे तेव्हापासून मी सांगणार, तर आली माझी पहिली मोठी टुर्नामेंट म्हणजे ही आहे आगासीची, कारण आता मला सर्व 2-3 मॅन ऑफ मॅच भेटल्या, आणि सर्व आता तुम्ही जे देणार ते मान सन्मान दुसरं काय नाही सांगू शकत मी, कारण मला जे भेटलंय 40+ आगासीमध्ये विरारमध्ये भेटलंय. तर पुन्हा एकदा मनापासून कौतुक आहे. बघा युवा खेळाडूंना कशा प्रकारे माईकवर बोलायचं असं शिकून घ्या आमच्या सिनियर खेळाडूंकडनं. लाजव तुला शिक, कारण की कालचा जर तुम्ही दिवस पहिला ना, ज्या प्रकारे आम्ही 40+ माझी चर्चा केली पाहत होते संपूर्ण आयोजक आणि मान्यवर, खूप साऱ्या प्रतिक्रिया, आणि ज्या प्रकारे 40+ क्रिकेट वाढलंय ना या हल्लीच्या काळात, खूप सारं कौतुक आहे. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या संपूर्ण संघाला शुभेच्छा देतोय आणि मनापासून कौतुक करतोय. हे होते इलियासजी. त्यानंतर जर पाहायला गेलं कोणाला आठवेल का सातपटीचा तो विकेट कीपर, वय वर्ष 56, पण जे रिफ्लेक्सेस होते ना अफलातून होते, त्यांचा मात्र आयोजकाच्या मधून सन्मान केला जातोय, ते म्हणजे आमचे तरीजी यांना विनंती करतोय आपण यायचंय, व्यासपीठावर केला जातोय त्यांचा इथे सन्मान. काय रिफ्लेक्सेस आहेत या वयात, अशा लेवलचा फिटनेस, अशा लेवलचा रिफ्लेक्शन्स अफलातून मी तर नाही पाहिले, आज मात्र पाहिले त्यांच्या माध्यमातून. खूप सारं कौतुक आहे सर तुमचं अफलातून.
hats up to your commitment and your dedication for the cricket. आणि ज्या लेवलचा फिटनेस आहे तुमचा याचा मात्र केला जातोय भावेशजी माने यांच्या मार्फत सत्कार. तर सरजी जास्त काही विचारणार नाही, थोडीशी थोडस जास्त काही नाही विचारणार. ओके ठीक आहे. तर पुन्हा एकदा जोरदार ताळ्या हलून जाऊन द्या आमच्या तरीजीसाठी आणि आमच्या आजोबांसाठी ज्यांनी मात्र दखल घेतलेली या गोष्टीची, त्याचा सत्कार झाला पाहिजे. वयाच्या 56 वर्षात ज्या प्रकारचे रिफ्लेक्सेस आहे बिहाइंड द विकेट ते मात्र अफलातून. त्यानंतर जर पाहिलं तर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक ज्याने पटकावलंय रोख रक्कम तब्बल 50,000 आणि भव्य दिवचषक, तर संघ आहे एनसीसी नारंगी. जोरदार ताळ्या हो जाऊ द्या. ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर एनसीसी नारंगी कॅप्टन आणि एंटायर टीम. अफलातून केलं राहिलंय पण मात्र शेवटच्या क्षणी धावा कमी केल्या गेल्या आणि त्यामुळे मात्र आता जर पाहिलं तर द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलंय. तर सन्मान्य मिलिंदजी वैती यांच्या हस्ते मात्र इकडे हे पारितोषिक प्रदान केलं जात आहे. रोख रक्कम 50,000 आणि भव्य दिव्य चषक, शनिदेव चषक 2024 चा द्वितीय क्रमांक पटकावणारा संघ आहे एनसीसी नारंगी. येस सर गौतम, पुन्हा एकदा एनसीसी नारंगी संपूर्ण संघाचं कौतुक आहे, अभिनंदन आहे. याला म्हणतात आतिषबाजी, याला म्हणतात आयोजन, दमदार आयोजन सेलिब्रेशन पाहायला मिळते. येस गौतम, याच शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलंय पण मात्र कशा प्रकारचा खेळ राहिलाय, कुठे चूक झाली, काय झालं नक्की हे मात्र जाणून घ्यावं लागेल. सर्व यंगस्टार आमचे खेळाडू खूप 100% दिलं योगदान, सर्वांचा गेम सुंदर झाला आणि शेवटच्या फेरीत थोडंसं स्कोरचा थोडंसं 8-10 रन कमी पडल्या तरीसुद्धा मॅचला खूप छान झाली. सहा बॉल 6 रन होते, 6 च्या जागेत 12 रन असते आणखीन मजा आले. आणि नक्कीच एकंदरीत पाहिलं गेलं एकंदरीत ज्या प्रकारे खेळपट्टीबद्दल तुम्हाला थोडंसं विचारेन, ग्राउंडबद्दल थोडं विचारेन, आयोजनाबद्दल विचारेन, काय तुमचं मत आहे एकंदरीत आणि खास करून खेळपट्टी ज्या प्रकारचं ग्राउंड आणि आउटफील्ड आहे त्याबद्दल? खेळपट्टी पण खूप सुंदर बनवली होती आणि आउट स्पीड एवढं छान होतं की कनेक्ट झाला तर 4च जाईल, एज लागली तर मागे 4च जाईल. खूप सुंदर ग्राउंड आहे. तर पुन्हा एकदा खूप सारं अभिनंदन आणि पुढील वाचण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असणार आहे आमच्या वतीनं. तर आता म्हणूया प्लेअर ऑफ द टूर्नामेंट. हु इज दॅट? एनी गेसेस? हु इज दॅट? तो आहे ज्यानं तब्बल 94 रन्स केलेत, हायएस्ट रन गेटर ऑफ द टूर्नामेंट. तो ठरलाय प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, नन अदर दॅन इलियाजी पठाण. 40+ खेळाडू आहे, वय वर्ष 56 पण मात्र लीडिंग स्कोरर. तर मी विनंती करतो या टीसीसी सर्व कॅन्डिडेट आपण यायचे आणि या बहुमान हा बहु सन्मान इथे मात्र केला जातोय अफलातून वन साइड इनिंग. आजच्या दिवसात जर पाहिलं युवांना प्रमोट केलं, स्वतःला मात्र बॅक टू डग आउट ठेवलं होतं, होल्ड केलं गेलं होतं, अजून धावा काही मिळाला असत्या. त्यालाच म्हणतात मोठा खेळाडू आणि मोठा मोठ्या मनाचा माणूस. तो ठरलाय प्लेअर ऑफ द टूर्नामेंट कारण की आपण बहुतेक वेळेला पाहतो की या कॉम्बिनेशन बघितलं जातं हायएस्ट रन गेटर अँड विकेट अनालिसिस, पण मात्र वन साइड हिरो 94 रन्स.
काय फिलिंग आहे, काय म्हणायचं यावर इलियास जी? फिलिंग तर चांगली असणार आहे, कारण माझा हा पहिला मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड आहे. पण एक इन्सिडेंट सांगतो मी, पहिली मला मॅन ऑफ द मॅच भेटली ना, तेव्हा मी सायकल आठवलं आणि मस्करी केली की मला सायकल दिली का मॅन ऑफ द मॅच असा राहिला लोक. आणि माझ्या नशिबात सायकल होती आणि मी ते करून दाखवलं आणि मला भेटली, त्याबद्दल आभार कमिटीचे. तर कमिटीचे आभार मानायचे नाहीत तुम्हाला, ज्या प्रकारचे खेळ दाखवलाय, प्रदर्शन आलंय तुमचं, आता मनापासून कौतुक आहे तुमचं आणि पुन्हा एकदा अभिनंदन आहे. कारण की तुम्ही सायकलला हात न लावलाय, सायकलला आपल्यात काबीज केलंय. कारण की ज्यावेळेला तुम्ही मस्करी जरी केली असली, पण मात्र तुमचा इरादा त्यावेळेला मात्र प्रखर होता की सायकल माझ्याकडे यायला हवी. काय नक्की आहे की नाही ही गोष्ट? 100%. तर नक्कीच पुन्हा एकदा खूप सारे चर्चा तर झालेल्या आहेत. तर पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील वाचनासाठी तुम्हाला तुमच्या एंटायर संघाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय. आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन. हे होते इलियाजी पठाण 40+ मास्टर्सचे वय वर्ष 56. पण मात्र कामगिरी जर पाहिली अप्रतिम. नक्कीच टुर्नामेंट अप्रतिम होती, चांगली होती आणि आयोजन पण एक उत्तम दर्जाचा होता. आमच्या समालोचक अतिउत्तम यांनी समालोचन केलं आहे आणि चांगलं मार्गदर्शन केलं लोकांना आणि चांगली समज दिली आहे. आणि पुढच्या वर्षी म्हणजे टुर्नामेंट भरवणार, नक्की तुम्ही आमच्या 40+ ग्रुप ठेवा, आम्ही 100% येऊ. तुम्हाला दोन टीम कमी पडल्या, तर त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या टायमाला जर तुम्हाला त्रास होणार नाही, 100% आम्ही 8 संघ पूर्ण खेळू आणि आमच्या करून जाऊ आम्ही. नक्की मात्र आपली दखल घेतले आणि मात्र पुढच्या वेळी देखील प्रवेश आपला निश्चित केला आणि 8 संघाचा प्रवेश निश्चित केला. एकंदरीत इलियासजी पठाण यूज राऊंड अप्लॉज. जितक्या टाळ्या वाजावं तितक्याच कमी, जितकं कौतुक करावं तितकंच कमी. तर पुन्हा एकदा धन्यवाद सर, एक समालोचक म्हणून तुम्ही माझं कौतुक केलं, ही माझ्या कामाची पोचपावती आहे. तर नाही, हे वेल डिझर्व आहे, कुठलं बायस नाही आहे सर. वेळेचं जर पाहायला गेलं, वयाचं बंधन मिंधन नाही पाहिले, कारण की आपण खूप वेळा पाहिलंय सचिन तेंडुलकरला हायेस्ट रन गेटरसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट दिलं गेलंय. तेच मात्र यावेळेला केलं गेलंय. 8वा 2003 वर्ल्ड कप तो इज द हायेस्ट रन गेटर अँड प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ऍट दॅट टाइम, इव्हन दो इज इन अ लुझिंग साईड. तेच आपण या वेळेला पाहिलंय. तर आता वळूया ज्यानं पटकावलंय प्रथम क्रमांक, तो म्हणजेच संघ आहे दीप साई विरार. रोख रक्कम 1,00,000 आणि भव्य दिव्य शनिदेव चषक. मी विनंती करतोय विजयजी पाटील साहेब आपल्या हस्ते प्रतिष्ठित प्रदान करायचे. त्यासोबत सर्व मानवर विनंती करतो, आपण सुद्धा जॉईन व्हायचंय. त्याचप्रमाणे PCCC कमिटी यांना सुद्धा विनंती आहे. सेलिब्रेशन पहा. येस कॅप्टन, कॅप्टन दीपसाई, दीपसाई आणि प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची आहे. येस दीपसाई कॅप्टन. नक्की काय फिलिंग आहे, काय फिलिंग आहे मात्र जाणून घ्यायचं आहे. आता फिलिंग तर चांगलीच आहे, आम्ही आता फायनल मारले, फिलिंग खूप आहे. अजून आता सेलिब्रेशन जास्त होणार आहे आज त्याच्यानंतर. बस आपल्या कमिटीचं कौतुक करण्यासारखंच आहे आणि आलेल्या टीमचं पण अभिनंदन. बाकीच्या टीमना पण मी सांगू शकतो की मी या मैदानावर हरलात आहे, पण मनाने केव्हा हरू नका, परत या ना जिंकून जा, एवढंच मी सांगू शकतो. नक्की मनाने हरू नका ना. माझ्या पण टीमचं मनापासून अभिनंदन आणि तुमच्या कमिटीचं पण अभिनंदन. तर या प्रतिक्रिया होतात, खूप खूप धन्यवाद. एन्जॉय अँड सेलिब्रेशन. दीपसाई पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्व संघांना पुन्हा एकदा आमच्या आयोजकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. असं जिंकत राहा, क्रिकेट जिंकत राहा, मन जिंकत राहा.
आणि अशाच प्रकारे क्रिकेट खेळत राहा, फिट राहा हेच मात्र तुम्हाला सांगू इच्छितो. अशा रीतीने हा शनिदेव चषक 2024 दटीत प्रमाण सोहळा संपन्न होतोय असं मी जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय श्रीराम.